ती खरं तर हाय लेवलची बैठक होती, नेते निर्णय घेत असतात. बऱ्याच ठिकाणी काँग्रेस असेल, तसंच उद्धव साहेबांचा जो घटक पक्ष आहे तो असेल, राष्ट्रवादी असेल आणि इतरही काही जे मित्रपक्ष असतील, आम्ही सर्वजण नेते बसून कुठलं सीट आपल्या विचाराचं येऊ शकतं याचं एक समीकरण बसवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. काही सीट जे काँग्रेसकडे आहेत ते कदाचित राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात, काही सीट जे शिवसेनेकडे उद्धव ठाकरे साहेबांकडे ते दुसऱ्या पक्षाकडे जाऊ शकतात, राष्ट्रवादीकडे एखादं सीट असेल ते दुसऱ्या पक्षाकडे जाऊ शकतं. पण ही समीकरण तिथं असणारी वस्तुस्थिती बघूनच केलं जाईल आणि एका ताकदीने एका विचाराने आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू. कोल्हापूरच्या बाबतीमध्ये काही वेगळा विचार होणार मी तेच सांगतो ना की कोल्हापूर असो सोलापूर असो नाही तर कुठलंही महत्वाचं एखादं सीट असो, निवडून येण्याची क्षमता कुठल्या एखाद्या व्यक्ती आणि पार्टीमध्ये आहे आणि त्या व्यक्तीला आणि पार्टीला जर दुसऱ्या पार्टीने ताकद दिली तर 100% निवडून येईल याचं एक समीकरण बघितलं जाईल आणि योग्य असा निर्णय घेतला जाईल. माझं तर मत आहे की इथल्या जनतेची एक आता जबाबदारी आहे की जे लोक आता कुठंतरी एक चांगला विचार दाबण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षपणे करत आहेत तर त्या विचाराच्या विरोधात एकत्रित येऊन चांगल्या विचाराच्या व्यक्तीला आणि पार्टीला निवडून देण्याची जबाबदारी सुद्धा त्या त्या मतदाराची आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.